राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी अमरावती दौऱ्यावर आले असता अमरावती शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। एकीकडे कंत्राटी नोकरी धोरण आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा जोर दिसून येत असल्याने कोणते निदर्शने होऊ नये यासाठी सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय चौकात सकाळपासून चोख बंदोबस्त लावण्यात आला। यावेळी पोलिसांनी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना डिटेन केलेत। अंदर निवेदन द्यासाठी गेलो होतो, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता पोलीस प्रशासनाने आम्हाला डिटेन केलं आणि सांगितलं की 2 वाजता निवेदन द्या, पण मात्र त्यांनी काही आता अटक केलं आणि कार्यकर्त्यांच्या मागं लागलेले आहे। कार्यकर्ते पण माझ्या पालकमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी निवेदन घ्यावं आणि ज्या रोडवर लोकं टपऱ्या घेऊन पोट भरत होते ते पूर्ण सफा करण्यात आले, हे कशासाठी? एक पालकमंत्री जर येत आहेत तर कशामुळे? राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा अमरावती जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळपासून दौरा निश्चित झाला असताना अमरावती शहरामध्ये कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं अमरावती शहरात सकाळी 9 वाजता आगमन झालं असता विश्रामगृहामध्ये सुद्धा अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले, तर सकाळीच अंबादेवीमध्ये जाऊन त्या ठिकाणी महाआरती केली आणि पुन्हा अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आरोग्य रोगनिदान शिबिराचं त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी उद्घाटन केलं आहे। आणि याच दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं असताना या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आणि याच वेळी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनासुद्धा या ठिकाणी डिटेन करण्यात आलं आहे। अमरावती शहरामध्ये सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि चंद्रकांत पाटील जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तसे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचा दौरा निश्चित झाला असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहेत। कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, 5 सिटी न्यूज, अमरावती।